माझी भूमिका नेहमी थेट आणि डायरेक्ट असणार आहे. आज मात्र या क्षणाला मी स्पष्टपणे सांगते, कोणत्याही पक्षातल्या कोणत्याही नेत्याशी माझा कुठलाही संवाद माझ्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात नाही. हे तेवढंच सांगते की अनेक पक्षांनी माझ्याशी सन्मानजनक स्टेटमेंट करून सांगितलं की मी त्यांच्या पक्षात यावी. माझ्या पक्षाला माझा सन्मान वाटत असेल अशी माझी अपेक्षा आहे. ते त्याच्याबद्दल काय विचार करत असतील हे त्यांचा संपूर्णतः निर्णय आहे, पण माझा प्रवास हा आत्तापर्यंत पूर्णपणे स्पष्ट आणि पारदर्शक राहिलेला आहे. लपून छपून काम करणं हे माझं नाही. आणि आता या जगाला लपून छपून काम करणाऱ्याचा कंटाळा आला आहे. सर्व गोष्टी कोणाची सत्ता आहे, कोणाला कोणतं मंत्रिपद आहे, हे आम्हाला हवे, ते आम्हाला हवे, हे उलटून टाकलं, तो पक्ष संपला, हा पक्ष संपला, याच्यावर सीमित आहे. लोकांचं काय? असा उद्योग, असा तरुण आहे जो वकील आहे, जो डॉक्टर आहे, जो स्टार्टअप नवीन काढू इच्छितो, असा तर एक मुलगा आहे जो शिकू इच्छितो, यांचं काय? संस्थाचालकांविषयी कोण बोलणार आहे? या युवकांविषयी कोण बोलणार आहे? महिलांच्या अत्याचाराविषयी काय बोलणार आहे? आपल्या चर्चा चालल्या कुठे आहेत? एका मुलानी ड्रग घेतलेला पकडला ह्याच्यावर चर्चा होते, कारण तो एका मोठ्या सुपरस्टारचा मुलगा असतो. पण या देशामध्ये एवढा इझिली ड्रग मिळतं हे फेल्युअर कोणाचं आहे? एखाद्या मुलीवर जेव्हा अत्याचार होतो तिला कोणत्या जातीच्या माणसाने अत्याचार केला ह्याच्यावर चर्चा होते, पण त्या मुलीवर अत्याचार होतो हे फेल्युअर नाही का? एखादी माहिती एखाद्या घटनेविषयी एखाद्या समाजातल्या जबाबदार व्यक्तीकडे आहे आणि तो म्हणतो मी अजून देतो, थोड्या थोड्या टप्प्याने देतो, हा जनतेच्या वरचा अधिकार भंग नाही का? एखाद्या पदावर विराजमान माणसाकडे जर एखादी माहिती असेल तर ती माहिती लपवून ठेवून त्याचा राजकीय उपयोग करण्यापेक्षा त्या माहितीचा न्यायाने उपयोग केला पाहिजे आणि शिक्षा दिली पाहिजे अशी भूमिका माझी आहे. या सगळ्या भूमिकेला प्रतारणा करणाऱ्या भूमिका माझ्या आजूबाजूला असल्यामुळे मी प्रचंड कन्फ्यूज आहे. मी 20 वर्षांमध्ये सुट्टी घेतलेली नाही. मला 1-2 महिन्याच्या सुट्टीची आवश्यकता आहे. मला अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. मला विचार करण्याची आवश्यकता आहे. मी आमदार झाल्यावर माझा पहिला इंटरव्ह्यू सुधीर गाडगिळांनी घेतला होता, तेव्हा मी असं म्हणाली होती की राजकारणामध्ये ज्या आयडियॉलॉजीजला समोर ठेवून मी राजकारणात आले त्या आयडियॉलॉजीजशी जेव्हा जेव्हा मला कुठेतरी प्रतारणा करावी लागेल आणि मला चुकीचे ॲडजस्टमेंट करावं लागतील तेव्हा मी राजकारणातला एक्झिट घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला एक ब्रेकची आवश्यकता आहे आणि तो ब्रेक मी घेणार आहे. एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगते, 1-2 महिने मी लिटरली सुट्टी घेणार आहे आणि मग मी अंतर्मुख होऊन विचार करणार आहे आणि त्या सगळ्या विचार त्या सगळ्या जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे आणि त्याच वाटेवर मी आहे का हे मला तपासून बघायची गरज आहे.